ही किरीट सोमय्यांची वकिली करू नये, सोमय्यांना जोड्याने मारायला पाहिजे. त्यांच्या शब्दाचा जो उपयोग त्यांनी केला आहे, आपल्या विदर्भात म्हण आहे, जो जसं म्हणतो देव त्याला, तशाच कृतीच्या माध्यमातून त्याच्या शब्दाचं उत्तर देव देतो. त्यामुळे त्या शब्दावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आपल्या विदर्भामध्ये ही म्हण आहे. आता प्रश्न असा आहे की देशप्रेमी कोण, देशभक्त कोण, देशद्रोही कोण, हे कोणाचं विद्यापीठ नाही आहे, हे लोक ठरवतात. कोण हिंदुत्ववादी, कोण हिंदुत्वाच्या विरोधात आहे, कोण देशावर प्रेम करतो, याच्या संदर्भात कोणाचं सर्टिफिकेट. आणि देवेंद्र फडणवीसांना हे सांगण्याची आवश्यकताच नाही. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत, प्रत्यक्ष निवडणुकीतून एकदा नव्हे चारदा निवडून आलेत. देवेंद्र फडणवीसांची कुठेही बॅकडोअर एंट्री नाही, मुख्य दरवाजातून जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना काय करायचं असा मोफत सल्ला देण्याची आवश्यकता नाही, हे मला वाटतं. जसं मानद डिगीट दिल्या जायची, तसं आता मानद वकिलीची सनद देण्याची वेळ आली असं वाटतं आहे. किरीट सोमय्यांच्या विरोधात आज ठिकठिकाणी विदर्भात सुद्धा शिवसेनेचा रोष व्यक्त होताना दिसतोय, तक्रारी दाखल होत आहेत. या सगळ्या प्रकरणात आता ते मोठ्या प्रमाणात टार्गेटवर आले आहे. जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नाही. हे चौका चौकामध्ये जनतेच्या समस्या घेऊन आंदोलन केली तर त्या पक्षाचा जो जनतेचा आशीर्वाद आहे तो वाढला असता. यांना विदर्भामध्ये शिवसेनेच्या लोकांना धानाचा बोनस दिसला नाही, वैधानिक विकास मंडळ दिसलं नाही. वैधानिक विकास मंडळ रद्द झाल्याने विदर्भ मराठवाड्याच्या बेरोजगार तरुण तरुणींचा नोकरीमधलं जे संरक्षण होतं, रक्षण होतं, जे कवचकुंड होतं, ते निघून गेलं, ते दिसलं नाही. या ठिकाणी असणारे गोसीखुर्दचे प्रश्न प्रलंबित आहे, ते दिसले नाहीत. तर मला वाटतं की महाराष्ट्राची जनता एकीकडे आणि एक नेता एकीकडे, ते व्यक्तिगत प्रश्न आहे. त्या प्रश्नावर न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून न्याय घ्यावा, त्यासाठी आंदोलन करावं लागतं. मला वाटतं की हे विदर्भाच्या जनतेने याची नोंद घेतली पाहिजे आणि योग्य क्षणी ही शोप केला पाहिजे. आय एन एस विक्रमचा मुद्दा मात्र जे आरोप होत आहेत ते गंभीर आहेत. तो पैसा कुठे गेला हे पक्ष म्हणून आज भाजपचे एक मोठे नेते म्हणून आपण किरीट सोमय्यांना विचारलं का? नाही, मग